ज्यावेळेस आपल्याकडे इन्फॉर्मेशन आली होती त्यावेळेसही आपल्याला 400 प्लस जे तबलिगी जमात आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले जे इंडिव्हिज्युअल्स होते नागरिक होते त्यांना आपण त्याच वेळेस पूर्णपणे आयडेंटिफाय करून ट्रेस करून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन ठेवलं होतं त्यांच्याशी आत घेतले होते आणि त्यांचे रिझल्ट आत्ता आलेले आहेत त्याच्यापैकी हे 14 जे आहेत 14 पैकी एक कामटी 9 नागपूर महापालिका क्षेत्रातले आणि 4 हे ॲक्च्युली जबलपूरचे होते पण ते जमातमध्ये इथं होते असे जमातमधील आम्ही 52 लोक पिकअप केले होते त्यांनाही क्वारंटाईन केलेलं होतं त्यापैकी जबलपूरच्या 8 पैकी 4 हे पॉझिटिव्ह आलेले आहेत ही नागपूरकरांसारखी थोडी चिंता करण्यासारखी स्थिती झाल्याचं वाटतं थोडी काळजीनं आपल्याला आणखी जास्त काळजीनं वागण्याची गरज आहे हे आज जे पॉझिटिव्ह आलेले आहेत हे सर्व नागरिक ऑलरेडी इन्स्टिट्यूशन्समध्ये क्वारंटाईन केलं होतं त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवलेलं होतं म्हणून जेव्हापासून त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे तेव्हापासून त्या दिवसापासून पुढे कुणाशी त्यांचा कॉन्टॅक्ट येऊ दिलेला नाही आहे आणि तरीही ही गोष्ट जरी असेल तरी आपण यांचा आणखी खोलात जाऊन यांच्या गेल्या 14 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये कुणाशी संबंध आलेला आहे का घरामध्ये आणखी कुणी आहेत का वर्क प्लेस सिटी कॉन्ट्रॅक्टरमध्ये आणखी कुणाचा कॉन्टॅक्ट झालेला आहे का याचाही आमचा शोध घेणं चालू आहे अशा खूप मोठ्या प्रमाणावरती आम्ही अगोदरच त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांना आयसोलेट केलं क्वारंटाईनमध्ये ठेवलेलं आहे म्हणून भीती बाळगण्याचं कारण नाही परंतु प्रत्येकाने खूप खूप खबरदारी घेणं जबाबदारीने वागणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनाने सर्वांनी सहकार्य करावं खबरदारी घ्यावी जबाबदारीने वागवावं शासन आणि प्रशासन जबाबदारी घेतच आहे.